नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आहे प्रताप बोडखे आणि तुम्ही पाहता चॅनल कृषी तंत्र शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये कोणताही पिकाविषयी माहिती आपण देणार नाही आहोत पण यामध्ये जी आज माहिती आपण देणार आहोत तुमच्या प्रक्रि प्रतिक्रिया आपल्याला जाणून घ्यायच्या शेतकरी मित्रांनो तुमच्या आजच्या ज्या प्रतिक्रिया आहेत खूप जास्त संख्येनं तुम्ही कमेंट करा हे खूप खूप गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो आजचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो मुद्दा आहे की मार्केटमध्ये गेल्यानंतर हजारो कापसाच्या व्हेरायट्या तुम्हाला दिसतात बऱ्याचशा सोयाबीनच्या व्हरायट्या दिसतात तर वेगवेगळ्या ज्या व्हेरायट्या आहेत याविषयी आपल्याला माहिती नसते शेतकरी मित्रांनो याविषयी माहिती नसल्यामुळे आपण कोणतीतरी एक व्हेरायटी घेऊन येतो शेतामध्ये त्याची लागवड करतो आणि आपल्याला समोर लक्षात येते की आपण जी व्हेरायटी घेतली होती ही आपल्या जमिनीसाठी योग्य नव्हती यात यामध्ये आपलं मोठं नुकसान होऊन जाते आणि एक आपलं एक सीझन निघून गेल्यावरती आपण काहीही करू शकत नाही तेव्हा शेतकरी मित्रांनो माझी एक विच्छा आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळ्या शंभर व्हेरायट्या ज्या आहेत त्याचा आपण रिव्ह्यू करणार आहोत शेतामध्ये थेट जाऊन लाईव्ह जाऊन तुम्हाला दाखवणार आहोत की एखादी जी व्हेरायटी आहे ती कशा पद्धतीने काम करते कशी व्हेरायटी आहे तिची उगवण क्षमता कशी आहे त्याच्यापासून होणारं उत्पन्न कसं आहे ती कोणत्या जमिनीला सूट करते काळ्या जमिनीमध्ये जर ती व्हेरायटी लावली तर तिचा रिझल्ट कसा आहे मध्ये ती जर व्हेरायटी लावली तर तिचा रिझल्ट कसा आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो या व्हेरायटीसाठी कोणती जमीन खूप महत्त्वाची असते हेही खूप गोष्टी असतात शेतकरी मित्रांनो यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा अशा काही व्हेरायटी आहेत ज्याची रोगप्रतिकारक शक्ती खूप चांगली आहे शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आम्हाला तुम्हाला हेच सांगायचं आहे की तुम्ही खूप जास्त संख्येनं कमेंट करा हा कार्यक्रम आपण घेऊन येऊयात का शेतीशाळा हा कार्यक्रम या शाळा शेतीशाळा या कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या शंभर व्हेरायट्याविषयी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहोत यामध्ये लागवडीपासून तर शेवटच्या स्टेजपर्यंत त्या व्हेरायटीने प्रकारे रिझल्ट दिलेला आहे हे तुम्हाला सांगणार आहोत शेतकरी मित्रांनो हा जर कार्यक्रम तुम्हाला पाहिजे असेल किंवा आपल्याला चॅनलच्या माध्यमातून हा कार्यक्रम चालवायचा असेल तर तुमच्या खातीर मी शंभर व्हेरायट्याचं रिव्ह्यू करणार आहोत ते बी थेट लाईव्ह तुम्हाला दाखवणार आहोत शेतामध्ये गेल्यानंतर आपण त्याची पातेमोजणीसुद्धा करणार आहोत बोंडमोजणीसुद्धा करणार आहोत फुलगळ होते का त्या व्हेरायटीची का त्याच्यावरती कोणकोणत्या फवारण्या त्या शेतकऱ्यांनी केलेली आहेत ही संपूर्ण माहिती तुम्हाला येईल कार्यक्रमात पाहायला मिळणार आहे मात्र त्याच्यासाठी रेटिंग खूप गरजेचं आहे तुम्ही जितक्या जास्त कमेंट करसाल तितकी ही आपण शंभर व्हेरायटीचा रिव्ह्यू हा कार्यक्रम घेऊन येणार आहोत शेतकरी मित्रांनो नक्कीच तुम्ही या कार्यक्रमाला प्रतिसाद द्याल अशी मला तरी अपेक्षा आहे शेतकरी मित्रांनो हा कार्यक्रम नक्कीच आपण चालवला तर बऱ्याच शेतकऱ्यांना मदत होईल कारण एखादी व्हेरायटी आपण आणत असतो मात्र तिच्याविषयी आपल्याला संपूर्ण माहिती नसल्यामुळं आपल्या शेतकरी मित्रांचं नुकसान होत असते किंवा कोणत्या जमिनीला कोणती व्हेरायटी मॅच करते हेही खूप गरजेचं आहे तेव्हा शेतकरी मित्रांनो हा कार्यक्रम जर घेऊन यायचा असेल तर तुम्ही खूप जास्त संख्येने कमेंट करा आणि शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ खूप इतका जास्त शेअर करा जेणेकरून लाखो शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे त्याच्यानंतर पंधरा दिवसानंतर आपण आता व्हिडिओ शूट करून ठेवणार आणि जर तुमच्या प्रतिक्रिया चांगल्या मिळाल्या किंवा तुमचा जर होकार असेल तर हा कार्यक्रम आपण चालू करणार आहोत शेतकरी मित्रांनो तसं रिव्ह्यू घेणं आम्ही सुरू केलेलं आहे मात्र शेतकरी मित्रांनो तुमच्या प्रतिक्रिया येणं खूपच गरजेचं आहे तुम्ही कमेंट करत जा कमेंट केल्यानंतर आमच्या आम्हालाही सुद्धा खूप चांगला वाटेल तुमच्या कमेंटचं उत्तर द्यायला शेतकरी मित्रांनो तेव्हा हा कार्यक्रम सुरू करायचा असेल तर आपण शंभर कापसाच्या व्हेरायटीचं रिव्ह्यू करणार आहोत तेही लाईव्ह थेट शेतातून आपण वेगवेगळ्या गावामध्ये जाऊ वेगवेगळ्या सुद्धा जाऊ मात्र तुमची इच्छा आसन, जाए। इच्छा असणं खूप गरजेचं आहे तेव्हा शेतकरी मित्रांनो तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही जास्तीत जास्त कमेंट करा की हो आम्हाला हा कार्यक्रम पाहिजे तुम्ही दाखवा तर नक्कीच आम्ही याच्यासाठी आमचा पैसा खर्च करून तुमच्यासाठी हा कार्यक्रम नक्कीच घेऊन येऊ तेव्हा शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही चॅनलला लाईक नाही केलं तरी चालेल मात्र जास्तीत जास्त कमेंट करून आम्हाला सांगा की आम्ही काय करावं तर शेतकरी मित्रांनो आजच्या कार्यक्रमामध्ये इथे स्तंभू परत भे, भेटूया समोरील कार्यक्रमामध्ये